सुरक्षित आहोत मात्र भीती वाटते, तसंच आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत, इस्रायलमधील भारतीय विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत 107 पदकं, 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांची कमाई. चिराग सात्विक जोडीची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताला सुवर्णपदक. विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिल न खेळण्याचे कर्णधार रोहित शर्माकडून स्पष्ट संकेत. शुभमन गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता जास्त आहे. घाटकोपर पूर्व उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटानं तोडला. या बोर्डमुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण. मुंबईच्या मालाड पूर्वेमध्ये दिंडोशी विधानसभेत ठाकरे गटाला मोठं खिंडार. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कष्टकऱ्यांची बँक आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला. महाराष्ट्राच्या प्रमुख प्रश्नांवर आणि एसटी महामंडळासंदर्भात चर्चा झाली. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. नवरात्रोत्सवानिमित्त आमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची प्रवीण दरेकरांची माहिती. दर 3 महिन्याला बारामती लोकसभा मतदारसंघाचं हेल्थ ऑडिट करणार. नांदेड घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे 6 दशकांचे ऋणानुबंध. 15 वर्ष प्रेम आणि आशीर्वाद दिले, पुढेही ऑन मेरिट पास करा, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती. कोल्हापूरमध्ये संपर्कचे समर्थन अभियानाअंतर्गत 1334 लोकांना आपण भेटलो. सर्व जातीमधील लोकांनी मोदींना पंतप्रधान होण्यासाठी 100% मत दिलं, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. शिवसेना आमदार संजय शिरसाटांना समज दिली जाणार, सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदेंनाच राज्यात ठेवावं, शिरसाटांच्या या विधानामुळे भाजपचे नेते नाराज असल्याची चर्चा. देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री झाले तर आनंदच, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य. शिरसाटांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तर संजय शिरसाटांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो, शिरसाटांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय राऊत हे उत्तर देण्याच्या पात्रतेचे नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राऊतांवर पलटवार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाशिकमधील दौऱ्यादरम्यान शरद पवार गट आक्रमक. मुंबई आग्रा महामार्गावरती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं आंदोलन. नाशिकमधील सप्तशृंगी गडाच्या विकासाचा आराखडा लवकरच मंजूर करू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नरहरी झिरवळांचं सप्तशृंगी देवीचरणी साकडं, झिरवळांची माहिती. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, झिरवाळांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या सुनावणीवरती बोलताना आव्हाड भाऊक, पक्षावरती दावा करणाऱ्या अजित पवार गटाला आव्हाडांचा सवाल. शरद पवारांना सोडून जायचं होतं तर सांगून जायचं होतं, आव्हाडांची टीका. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज. मनसेच्या लोकसभेच्या 10 संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल. रायगड लोकसभेसाठी वैभव खेडेकर यांचं नाव चर्चेत. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मीनल पाटील खतगावकर तयारी करत असल्याचं चित्र. एका खासगी कार्यक्रमात मीनल पाटील यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवरती बहिष्कार. उद्धट उत्तरं दिल्याचा सातारमधल्या पत्रकार संघटनांचा आरोप. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख. साताऱ्यातल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका. हिटलर पुन्हा जिवंत होईल, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. सावरकरप्रेमी सतीश भिडेंच्या गीतवीर विनायकचे 3025 कार्यक्रम पूर्ण. चिपळूणच्या खडपोली गावातल्या स्वयंभू शंकर मंदिरामध्ये कार्यक्रम सादर. कार्यक्रमाला ग्रामस्थांसह मान्यवरांचीही उपस्थिती. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. 1 रुपयाच्या पीक विम्याची रक्कम जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार नाही तोपर्यंत हार तुरे स्वीकारणार नाही, धनंजय मुंडेंचा संकल्प. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी कामास लागले. बांद्रामधल्या ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी भाभा रुग्णालयामध्ये जाऊन रुग्ण आणि डॉक्टरांसोबत बातचीत केली. परभणीमध्ये भाजप नेत्यानं मध्यवर्ती बँकेमध्ये कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर.
वारंवार सांगून देखील शेतकऱ्यांचा मंजूर डिमांड आणि पीक कर्ज कर्मचाऱ्यांनी दिलं नसल्यानं त्यांना समजावून सांगितलं, मारहाण नाही केली. परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांचं स्पष्टीकरण. सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांचं अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये स्वागत. पाथर्डीनंतर अहमदनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांची महासभा. पनवेलमधील नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, काळुंद्र, करंजाडे भागामध्ये पाणीपुरवठा 36 तास बंद राहणार. 9 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजल्यापासून 10 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. नाशिकमध्ये पोलिसांकडून आणखी एक मोठी कारवाई. 300 कोटीहून अधिक रुपयांचा ड्रग्ज साठा हस्तगत. एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. वसईमध्ये सनसिटी रोडवरती 3 मोटरसायकलचा भीषण अपघात. घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी. एकाची प्रकृती चिंताजनक. कल्याण शिळ रोडवरती बसची मोटरसायकलसह इनोव्हा कारला धडक. अपघातामध्ये मोटरसायकल स्वार जखमी तर इनोव्हा कारचं नुकसान. बस चालकानं मद्यपान करून बस चालवल्याचा आरोप. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान मंदिरावरील पंचधातूचे 2 कळस चोरीला. 3.5 लाख रुपयांच्या कळसांची चोरी. कळस चोरीला गेल्यानं नागरिकांमध्ये संताप. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.